मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी जालन्यात सुरू असलेलं उपोषण तब्बल 17 दिवसांनी जरांगे पाटील यांनी मागे घेतलंय. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंची भेट घेऊन त्यांना आरक्षणाबाबत आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांसोबत गिरीश महाजन, दानवे, विखे पाटील, टोपे, सामंत, खोतकर, भुमरे हे देखील उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, माझं वाटोळं झालं तरी चालेल, मात्र मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही असं जरांगे म्हणाले. तर ओबीसींना मिळणारे फायदे मराठा समाजाला मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असून रद्द झालेलं आरक्षणही मिळवणार असं आश्वासन शिंदेंनी दिलं. मी माझ्या वाटोळ माझी राग चालू झाली तरी चालू, पण मराठा समाजाची कधीच गद्दारी करणार नाही. कोणी ना त्याला म्हणा या मराठा समाजाची गद्दारी करणार नंतर, पण तू जर उघडा झाला तर राज्यात तुझा एकही पदाधिकारी राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. कारण मराठा समाजाच्या पोरांशी तुम्ही घात करू नका. आमचा आरक्षणाचा तोंडाला घास आला आमच्या, तुमची काहीतरी वायफळ बळबळ करून माझे लेकर आज 5 पिढ्यापासून मराठ्यांच्या पोरांचं वाटलं झाले. तुमच्या राजकारणापाई माझ्या पोरांच्या घात पाडू नका एवढं लक्षात ठेवा. कारण आम्ही त्या चिट्ट्या फिट्ट्यातले धंदे करत नाही, काय जे असं ते दर्शक पाहणं समाजाच्या समोर काम करतोय. आणि आताही सांगतोय सरकारला दिलेल्या वेळाप्रमाणे आम्ही त्याच्यावरती ठाम आहेत. सरकारला आम्ही मोठ्या मनाने वेळ दिलाय आणि आता समाजाच्या वतीने आणखीन 10 दिवस वाढून देतो. पण आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला काही आवश्यकता नाही आरक्षण. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे. कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे. आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही देखील मनोज सारखे स्वस्थ बसणार नाही. तुम्ही जो वेळ दिलेला आहे या कमिटी बरोबर, जस्टिस कमिटी बरोबर आपण संपर्क करायला प्रज्ञापन द्या. दुसरी गोष्ट, क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे सुप्रीम कोर्टात आहे त्याच्यावर मी स्पष्टपणे बोलू इच्छित नाही, कारण न्याय प्रविष्ट बाब आहे. परंतु त्यावर देखील काम सुरू आहे. ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने काढलेल्या आहेत आरक्षण रद्द करताना, त्याच्यावर देखील आपलं काम सुरू आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे